औरंगाबाद मध्ये झालेल्या लाठीमाराच्या विरोधात राज्यातला विना अनुदानित शाळा एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीने घेतलाय. मागण्या समजून न घेता बेदम मारहाण करण्यात आली म्हणून शासनाचा निषेध करण्यासाठी आज हा बंद ठेवण्यात येणार आहे. दगडफेक करणाऱ्या शिक्षकांवर कलम 307 अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा औरंगाबाद पोलिसांनी दाखल केलाय. सोबतच दंगल भडकवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातल्या 10 शिक्षकांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शिक्षकांनी केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या डोक्यालाही मारहाण झाल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय. या प्रकरणी 57 शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत हर्सुल जेलमध्ये रवानगी करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पिळवला. गेल्या 4 वर्षांपासून सुखा दुष्काळ सोसणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी ओल्या दुष्काळानं दगा दिलाय. उडीद आणि सोयाबीनचं पीक अतिवृष्टीमुळे हातातून निघून गेलंय. पाण्यातल्या सोयाबीन शेंगांना कोंब फुटलेत. कापूस ठेवलेल्या गंजीतल्या पिकांना अतिवृष्टीमुळे बुरशी चढते. सुरुवातीला झालेल्या अतिपावसामुळे पिकं जळाली आहेत. त्यानंतर जी काही राहिली त्याला चांगल्या शेंगा धरल्या, परंतु घरात येण्याच्या स्थितीत असलेल्या सोयाबीनला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला. पावसामुळे आता सोयाबीनचा उतारा घसरणार आहे. सोलापूरसाठी वरदायीन ठरलेल्या उजनी धरणात विक्रमी 122 TMC इतका पाणीसाठा आहे. मात्र परतीच्या पावसानं सोलापूर जिल्ह्याला चांगलाच फटका दिला. सोलापूर जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसानं सगळीकडे पाणीच पाणी केलंय. जिल्ह्यातल्या सीना, नागझरी आणि भीमा दुथडीभरून वाहू लागल्या. त्यामुळे नदीकाठच्या 117 गावांना पूर येऊन 1700 हेक्टर शेतीला त्याचा फटका बसलाय. तर काही गावातल्या 6000 घरांची अंशतः पडझड झाली. बार्शीच्या वैरागजवळच्या राळेरास नागझरी नदीवरचा पूल वाहून गेल्यानं ST बसच्या दररोजच्या 425 फेऱ्या रद्द कराव्या लागल्यात. पावसामुळे उजनी धरण 110% भरलंय, तर सीना कोळगाव बंधारा देखील 98% भरलाय. कर्ज पुनर्गठन योजनेचा अजूनही 4.5 लाख शेतकऱ्यांना फायदाच न झाल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेल्या माहितीच्या अधिकारात ही बाब उघड झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून कर्ज पुनर्गठन करण्याला परवानगी देण्यात आलेली नाही. 4.5 लाख शेतकरी 2012-13 आणि 2013-14 थकबकाद्यावर असल्यानं पुनर्गठनासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक आहे. सरकारनं मागितलेली परवानगी रिझर्व्ह बँकेनं नाकारली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री आणि भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत विरोधकांचं सज्जड दम दिलाय. विरोधकांचं नाक दाबण्यासाठी अनेकांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत. विरोधकांना रोखण्यासाठी माझ्याकडे खूप असरं आहेत. कुणासाठी कोणतं असरं वापरायचं हे मी ठरवणार, त्यामुळे तुम्ही विरोधकांची चिंता न करता तुम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना न डगमगता सामोरं जा, असं त्यांनी आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना सांगितलंय. मराठा मोर्चा हा सरकार विरोधात नसून प्रस्थापितांच्या विरोधात आहे, त्यामुळे मराठा मोर्चाला घाबरू नका. हा गेल्या 40 वर्षांचा आक्रोश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीतल्या भाषणात नमूद केलं. मुंबई महापालिकेतले आरक्षण सोडत जाहीर होते न होते तोच शिवसेना आणि भाजपमधला सत्ता संघर्ष विकोपाला जाताना दिसतोय. महापालिकेत शिवसेनेनं तयार केलेला माफियांचा अड्डा उद्ध्वस्त करू असं स्फोटक विधान केलंय भाजपचे खासदार किरीट सोमय यांनी. शिवाय यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर मित्रपक्षांना सोबत घेऊन बहुमताची सत्ता आणू असा विश्वास देखील सोमयांनी व्यक्त केलाय. सोमयांनी केलेल्या विधानावर शिवसेनेत बडे नेत्यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया मात्र दिलेली नाही. भारतीय जनता पक्ष आपले जे छोटे 2-4 मित्र पक्ष आहेत त्यांचा बरोबर 227 जागा लढणार आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेनेन आणि एका परिवाराने जो त्याला मुंबई महापालिकेला माफियाचा अड्डा बनवला आहे तो आम्ही अड्डा समाप्त करणार. भारतीय जनता पक्ष आपल्या छोट्या सहयोगी पक्षाबरोबर 227 जागा लढून स्वबळावर बहुमत घेऊन निवडून येणार आणि महापालिकेतला या शिवसेनेचे अड्डा भ्रष्टाचाराचा अड्डा खतम करणार. यंदाचा उसाचा गाळप हंगाम 1 डिसेंबर 2016 पासून सुरू करण्याच्या सरकारनं घेतलेला निर्णय हा मूर्खपणा असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. 1 नोव्हेंबरला कारखाने सुरू केले तरच उसापासून चांगली साखर तयार होईल, नाहीतर डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो असं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय. मंत्री समितीनं घेतलेला निर्णय हा काही विचारांती निर्णय घेतलेला दिसत नाही. एक तर राज्यामध्ये उसाची टंचाई निर्माण होण्याची लक्षणे दिसत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये
जो काही राज्यामध्ये ऊस शिल्लक आहे तो कोल्हापूर आणि पुणे विभागातच बऱ्यापैकी आहे आणि हे दोन्ही विभाग कर्नाटकला लगत आहेत। राज्यातला जवळपास 85% ऊस याच विभागामध्ये असताना शेजारच्या कर्नाटक राज्यानं जर 1 नोव्हेंबरपासून सीझन सुरू करायचा निर्णय घेतला आणि तशी माझी माहिती आहे कर्नाटक राज्यातले कारखाने 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत, आम्ही जर 1 महिनाभर वाट बघायचं म्हटलं तर याच्यामध्ये महाराष्ट्रातला ऊस कर्नाटकामध्ये जायला उशीर लागणार नाही। सरकार आणि घटक पक्षांचे एकमेकांशी संबंध फेविकॉलपेक्षाही घट्ट आहेत, त्यामुळे 20 वर्ष आम्हीच सत्तेत राहू असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे। बऱ्याच लोकांना आमच्यात भांडण व्हावं असं वाटतंय, मात्र आमचे संबंध मजबूत असल्यानं आमच्यात भांडण होणार नाही असे जानकर यांनी स्पष्ट केलं आहे। जालना जिल्ह्यातल्या कळवणची गावात जानकर यांच्या हस्ते शेतकरी मेळावा घेण्यात आला, त्या मेळाव्यात ते बोलत होते। शेतकऱ्यांना लवकर मत्स्यवीज मोफत देण्यात येणार आहे, त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही आणि कमतरता भासलीच तर सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्याकडून जनावरांच्या ॲम्ब्युलन्ससाठी पैसे आणले जातील असं सांगत जानकरांनी कार्यक्रमात हास्याचे फवारे उडून दिले। जय वाघाच्या शिकारीत काही वन अधिकाऱ्यांचा हात असून त्यात काही सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा संबंध असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे खासदार नाना पटोले यांनी केलाय। वनविभागात कुंपण शेत खात असून यातल्या सर्व रॅकेटची वनमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली। पुणे शहरात वॉटर मीटर बसवण्याच्या प्रस्तावाला राजकीय गरगर लागली, आधी 24 तास पाणी द्या मगच वॉटर मीटर बसवा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आणि टेंडर प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली। महापालिका आयुक्त मात्र वॉटर मीटर बाबतच्या प्रस्तावावर ठाम आहेत। मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मनसे आक्रमक झाले, मनसेने महापालिकेच्या रस्ते विभागाच्या मुख्य अभियंत्याला मी जबाबदार असा बोर्ड हातात घेऊन रस्त्यावर उभं केलंय। मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या वॉर्डमधील सेना भवन जवळच्या रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आलं। रस्त्यांची चाळण झाली आणि मुख्य अभियंता म्हणतात खड्ड्यांना मुंबईची भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे आणि यावर मनसेनं टीका केली। आदर्शमधील बेनामी फ्लॅट्स प्रकरणी सीबीआयनं पुन्हा एकदा अधिक सखोल तपास करावा असा आदेश मुंबई हायकोर्टानं दिला। सीबीआयला हा मोठा धक्का मानला जातोय, आम्हाला तपासासाठी 6 महिने लागतील असं सीबीआयनं कोर्टाला सांगितलं, मात्र कोर्टानं तुम्ही तपास करा आणि 2 महिन्यात सीबीआयनं किती तपास केला याचा अहवाल सादर करावा असा आदेश देखील कोर्टानं दिला आहे। मुलांच्या मरणानं महाराष्ट्र सरकारला कुठलाही फरक पडत नाही, सरकारला त्याची चिंता नाही असं अत्यंत तिखट निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे। आम्ही इथं मजा करण्यासाठी बसलेलो नाही असं म्हणत महाराष्ट्र सरकारला न्यायालयानं चांगलंच धारेवर धरलं। कुपोषणावर ठोस उपाययोजना कधी करणार असा सवालही न्यायाधीशांनी केला। सरकारनं निर्देश दिलेले नाहीत असं वकिलांनी सांगितल्यानंतर निर्देशांची वाट बघत बसणार का असा खोचक सवाल देखील कोर्टानं केला। मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टात भक्कम बाजू मांडण्यासाठी मराठा आरक्षण समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। मराठा समाज आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कसा मागासलेला आहे ही बाब न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचं या बैठकीत मांडण्यात आलं। सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे सरकारच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी हायकोर्टात बाजू मांडणार आहेत। विशेष म्हणजे मानधन न घेताच साळवेंनी बाजू मांडण्याची तयारी दाखवली। मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला समन्वय समितीचे अध्यक्ष विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। मुंबईतल्या मीरा रोडमधील कॉल सेंटरवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 3 इमारतींमधल्या 7 कॉल सेंटरवर छापा घालण्यात आला। या कॉल सेंटरमध्ये 20-30% महिला कर्मचारी आहेत। 9 मास्टर माइंड असण्याची शक्यता असून 772 कर्मचारी या कॉल सेंटरमध्ये काम करत होते। यातल्या 70 मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले। 72 ट्रेनिंग कर्मचाऱ्यांना पोलिसांनी सोडून दिले तर 630 कर्मचाऱ्यांना नोटीस दिल्या आहेत। पोलिसांनी लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि इतर वस्तू ताब्यात घेतल्या। सदर कॉल सेंटरमधून परदेशात फोन करून टॅक्स रिव्हिजनच्या नावाखाली लोकांना $00,00,000 गंडा घातला जात असल्याचा आरोप आहे। या कारवाईसाठी 200+ पोलिसांचा वापर करण्यात आला। भारतात कॉल सेंटरवर पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे। वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून दंड वसुली करताना त्यात पारदर्शकता राहत नाही, काही वेळा ट्रॅफिक पोलिसांशी चालक
उज्जत घालतात एवढंच नाही तर विलास शिंदे सारखे प्रकार घडून ट्रॅफिक पोलिसाचा जीव जातो. चिरमिरी घेणाऱ्या पोलिसांना आळा बसावा याकरिता मुंबईत ई चलन सुरू करण्यात आलंय. मुंबईत उभारण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या जाळ्याचा वापर करून मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना वाहतूक पोलीस हे ई चलन स्वरूपात आता कारवाई करणार आहेत. मराठा मूक क्रांती मोर्चातले सक्रिय कार्यकर्ते आणि शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांना 6 जिल्ह्यातून हद्दपारीचा प्रस्ताव काढण्यात आलाय. अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातून संजीव भोर यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव आहे. आपल्यावर सूडबुद्धीने ही कारवाई केली असल्याचा आरोप भोर यांनी केलाय. तर मागील अनेक वर्षांपासून भोर यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांमुळे ही कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान यावर 17 ऑक्टोबरला उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार आहे. जळगाव महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र फातले यांना 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना जळगावमधील एसीबीचे अधिकारी पराग सोनवणे यांच्या पथकानं रंग्यात पकडले. तक्रारदार हे जळगाव महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून एका प्रकरणात निलंबित असल्यानं पॉझिटिव्ह रिपोर्ट तयार करण्यासाठी फातले यांनी तक्रारदार सहाय्यक आयुक्तांकडे 1,00,000 रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील 1,00,000 रुपये आगाऊ तर आयुक्तांची स्वाक्षरी झाल्यानंतर उर्वरित 50,000 रुपये लाच देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार लाचेचा पहिला जो हप्ता होता 50,000ची रक्कम स्वीकारताना फातले यांना त्यांच्या राहत्या घरी अटक करण्यात आली. फातले यांच्यावर जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रत्नागिरी तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क अधिकारी विजय कुमार चिंचाळकर याला 5,00,000ची लाच घेतल्याप्रकरणी 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि 10,000चा दंड ठोठावण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. परवाना नूतनीकरण करण्यासाठी चिंचाळकरांनी लाच मागितली होती. चिंचाळकर सध्या कोल्हापूर परिक्षेत्राचा अधीक्षक आहे. गुहागर तालुक्यातील एका दारू दुकानाच्या नूतनीकरणासाठी रत्नागिरीचा तत्कालीन जिल्हा अधीक्षक असलेला चिंचाळकरने तब्बल 10,00,000 रुपयांची मागणी केली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.